देशात घातपाती कारवायांसाठी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील अक्षरशः पैशांचा पाऊस पाडतोय. दाऊद आणि शकील यांनी गेल्या 4 वर्षात 12 ते 13 कोटी रुपये हवालाद्वारे देशात पाठवले असं एनआयएच्या आरोपपत्रात म्हटलं गेलंय. सुरत आणि मुंबईतल्या मालाडमधील हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसे देशात आले. दाऊद इब्राहिम, छोटा शकील, त्याचा मेहुणा सलीम फ्रूट, आरिफ शेख, शब्बीर शेख यांची नावं एनआयएच्या आरोपपत्रात आहेत. दाऊदच्या कारवाया अजूनही कशा प्रकारे सुरू आहेत आपण बघूयात. हवालाची रक्कम म्हणजेच गंदे मेसेज या नावाने हे सगळे व्यवहार व्हायचे. टेरर फंडिंगसाठी या पैशांचा वापर केला जातोय. महत्वाच्या व्यक्तींवर हल्ल्यासाठी दाऊदची स्पेशल टोळी पाळत ठेवू नये असा आरोपपत्रात उल्लेख आहे. मुंबई दिल्लीसह महत्वाच्या शहरात दंगलींचा कटही आहे दाऊदचा. देशातून कोट्यवधींची खंडणी वसुली अजूनही सुरू असल्याचं एनआयएचं म्हणणं आहे. 4 वर्षात हवालाद्वारे अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. 12 ते 13 कोटींचं टेरर फंडिंग झालंय. वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षासह स्वतःला अडचणीत आणणारे मंत्री अब्दुल सत्तार यांना आता मुख्यमंत्र्यांकडून लास्ट वॉर्निंग देण्यात आल्याची माहिती मिळतीये. यापुढे कुठल्याही वादात सत्तारांचं नाव आल्यास मंत्रीपद त्यांचं अडचणीत येऊ शकतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच अब्दुल सत्तारांना माध्यमांपासूनही लांबच राहण्याचा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय अशी माहिती सूत्रांकडून मिळतीये. कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. कपिल, मुख्यमंत्र्यांनी नेमका काय शेवटचा इशारा सत्तारांना दिलाय? वारंवार वादग्रस्त भाष्य करण्यामध्ये अब्दुल सत्तारांचं नाव पुढे येते आणि अब्दुल सत्तारांनी वारंवार असे वादग्रस्त भाष्य केलेले आहे, त्यामुळे आता लास्ट वॉर्निंग ही देण्यात आलेली आहे. कालचा जो भाष्य त्यांनी केलं होतं त्याच्या पडसाद अनेक ठिकाणी उमटले आहेत आणि त्याचे पडसाद आपल्या पक्षावर वाईटरित्या उमटत आहेत आणि त्या ते कुठे थांबणं गरजेचं आहे. ह्यासाठी आता ही लास्ट वॉर्निंग देण्यात आलेली आहे. असं जर पुढे घडलं तर कदाचित मंत्रीपदही जाऊ शकतं अशी सूत्रांची माहिती समोर आलेली आहे. त्याचबरोबर प्रसार माध्यमापासून तुम्ही लांब राहावं असं थेट सांगण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांकडे थेट दमत बनण्यात आलेलं आहे. एकंदरीतच आता आपण पाहिलेलं आहे तर सध्याच्या सरकारची जी स्थिती आहे त्याच्यामुळे अनेक असे किस्से घडलेले आहेत ज्यामुळे सरकारची बदनामी होते आणि त्यासाठी आता कडक पावलं उचलणं सुरुवात केलेली आहे आणि ही पहिली स्टेप आहे. अद्भुत सत्तारांना लास्ट वॉर्निंग देण्यात आलेली आहे आणि ह्याच्यापुढे जर असं झालं तर मंत्रीपदही जाऊ शकतं. कपिल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे. It's a